सोनिया गांधींना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याच्या विरोधात भारतात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर नागपुरात आज सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. तर हे आंदोलन ईडी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करत नारेबाजी देखील केली. कार्यालयात सोनियाजींना वारंवार बोलावल्या जाते, राहुलजींना बोलावल्या जाते. या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्या प्रकरणामध्येच वारंवार सोनियाजी आणि राहुलजींना त्रास देण्याचं षड्यंत्र नरेंद्र मोदी सरकार रचत आहे. आणि मला वाटते त्यांना वाटतं की या देशातून विरोधी पक्ष नष्ट झाला पाहिजे. आणि म्हणून सोनियाजी राहुलजींना बोलवून विरोधी पक्ष संपवण्याचं काम ते करत आहे. परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता हा सोनियाजी राहुलजींच्या पाठीशी आहे, या देशातील जनता सोनियाजींच्या पाठीशी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नरेंद्रजी मोदींना याचा हिशोब मिळून जाईल. ईडी कार्यालयात सोनियाजींना वारंवार बोलावल्या जाते, राहुलजींना बोलावल्या जाते. या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्या प्रकरणामध्येच वारंवार सोनियाजी आणि राहुलजींना त्रास देण्याचं षड्यंत्र नरेंद्र मोदी सरकार रचत आहे. आणि मला वाटते त्यांना वाटतं की या देशातून विरोधी पक्ष नष्ट झाला पाहिजे. आणि म्हणून सोनियाजी राहुलजींना बोलवून विरोधी पक्ष संपवण्याचं काम ते करत आहे. परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता हा सोनियाजी राहुलजींच्या पाठीशी आहे, या देशातील जनता सोनियाजींच्या पाठीशी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नरेंद्रजी मोदींना याचा हिशोब मिळवून जाईल.